सागरचे नेतृत्व करतात अहमदनगर जिल्ह्यामध्ये. नक्कीच त्यामुळे वांचवडे साहेब यांचा मोठा विजय झाला. लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं की विदर्भात आम्ही गडचिरोली, रामटेक, भंडारा, गोंदिया, मराठवाडा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, शिर्डी, शिरूर अशा अनेक लोकसभा मतदारसंघातून साहेबांनी सभा घेतल्या आणि ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या ती बारामती सह त्या त्या ठिकाणी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने विविध इलेक्ट्रॉनिक चॅनलवरती हा कार्यक्रम सुरू आहे. ठाण्याचा नगर परिषदेचे महाराष्ट्र नगरनेत्याचा सन्मान सत्कार युवा खासदार माननीय दर्जे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. विजयी झाले आदरणीय साहेबांना या ठिकाणी भेटा बांधून आणि आता राज्यातील प्रत्येक तरुणासाठी प्रेरणास्थान असलेले म्हणजे ग्रामपंचायत सरपंच ते खासदार असा त्यांचा चढता प्रवास आहे. ते महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते, युवा नेते खासदार लंके साहेबांना आपण भेटा बांधणार आहोत. लंके साहेबांच्या सुरुवात पारनेर तालुक्याच्या वतीने साहेबांचा कमी करायला नेते आहे. लंके साहेबांचा जीवन प्रवास डॉक्टर साहेबांनी सांगितलं, एक सामान्य कार्यकर्ता ते खासदार असा हा प्रवास आहे आणि सामान्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये ते मांडणार आहेत. सामान्यांप्रती असलेली तळमळ आणि कोरोना काळामध्ये अडचणीच्या काळात ज्यांनी काम मोठं केलं त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक युवकांनी पावलावर पाऊल ठेवून समाज कार्यात काम केलं ते माननीय लंकेजी साहेब यांच्या ठिकाणी खासदार लंके साहेब आज आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत. आदरणीय साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली आघाडीच्या पक्षांचे सर्व पदाधिकारी आहेत या ठिकाणी साहेबांच्या हस्ते आपल्या अमृत उद्योग समूहाच्या वतीने आपण करायचं लंके साहेबांचा सन्मान सत्कार. अमृत उद्योग काही निवडणूक लढवली आणि जिंकली त्या आदरणीय साहेबांच्या हस्ते लंके साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय. सगळे आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब, कोहळ साहेब, प्रभावाधिकारी ढोगरे, डॉक्टर जयसिंग काही थोरात, त्याचप्रमाणे आरोपी गडू साहेब, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे. आम्ही एकत्र काम करतोय जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यातली दहशत मोडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि त्यामुळे साहजिकपणे त्यांची अशी अपेक्षा होती की ज्यावेळेस फटे बांधायचं मी असलो पाहिजे, एक चांगली भावना त्यामध्ये आहे आणि म्हणूनच आज आम्ही फेटा बांधून सत्कार केला आणि विजय साजरा केलेला आहे. महाविकासाकडीतला जिल्ह्यात चांगली परिस्थिती आहे, आता विधानसभेची कशी स्थिती? विधानसभेमध्ये सुद्धा आमचा विजय चांगलाच राहणार आहे. आम्ही एकत्र पद्धतीनं लढू. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये जी दहशत चाललेली आहे सत्ते आणि पैशाच्या माध्यमातून ती आम्हाला मोडून काढायची. महाविकास आघाडी आता अजून आम्ही प्राथमिक चर्चा सुद्धा आमची काही झालेली नाही. आम्ही परवा पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेनंतर आज अद्याप एकत्र आलेलो नाही, परंतु आता विधानसभेचं अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या अगोदर एखाद्या दिवस बसू, अधिवेशनाच्या कालखंडात आम्ही बैठक करू आणि अधिवेशनानंतर ही सगळी चर्चा सुरू होईल. खरं जे आमचा शेतकऱ्याला नडवण्याचं काम या सरकारकडून होत असताना दिसत आहे. आम्ही पाहिलं कांदा उत्पादक शेतकऱ्याचे हाल, सोयाबीनचे हाल, कापसाचे हाल, दुधाचे हाल आणि याच्यामध्ये त्यांना शेतकरी हा भारतीय जनता पक्षाला कायम दुय्यम वाटत आलेला आहे. आपण शेतकऱ्याचे किती हाल केले तरी तो काही करू शकत नाही ही भावना त्यांची चालली. त्यांची आंदोलनं शेतकऱ्याची मोडण्याची पद्धत जरी पाहिली तरी आपल्या लक्षात येते की त्यांचे शेतकऱ्याबद्दल भावना काय आहेत. यावेळी आता दुधाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. खूप मोठा रोजगार दुधाचा हा राज्यामध्ये आहे. दुधावर खूप मोठा रोजगार आहे, खूप मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जनतेची गरज आहे. अशा वेळेस वेळोवेळी ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहत असतं आणि मदत करत असतं. त्या दूध उत्पादकाला मदत करावं लागतं ती करत असतं. कारण दुधाचा धंदा करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, खूप कष्टाची गोष्ट आहे.
एक एक लिटर दूध निर्माण करणं हे खूप कष्टाचं असतं, त्याला ते परवडलं पाहिजे याच्या दृष्टीनं काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. दूध ही गरज सुद्धा आहे, परंतु या सरकारमध्ये शेतकऱ्याबद्दल दूध उत्पादकाबद्दल जी काही भावना आहे ती कुठंतरी जिव्हाळ्याची असली पाहिजे, ती नाही हे सिद्ध होत असते. आमची अपेक्षा आहे त्यांनी निर्णय घ्यावे, दूध उत्पादकांना चांगला मदत करावी. निलेश लंके खासदार झाले हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाचा विजय आहे. म्हणजे सामान्य कुटुंबातला एखादा तरुण कर्तृत्वान निघतो तर त्यालाही यश मिळू शकतं हे सिद्ध करणारी अशी अत्यंत लोकशाहीतली महत्त्वाची घटना ही घडलेली आहे. धनदांडग्यांविरुद्ध प्रचंड सत्तेचा गर्व असणाऱ्या लोकांविरुद्धची लढाई होती, ती अत्यंत यशस्वी रीतीनं ते लढलेले आहेत. काही कारणानं माझी भेट होऊ शकली नव्हती, ती आज झालेली आहे. त्यांचं स्वागत केलंय आम्ही, सत्कार केलाय, शुभेच्छा दिल्या.